अरे त्यांचं मी स्वागत करतो. ताईंच्या हस्ते त्यांना पत्र देणार. यानंतर शेख फैजान यांचं देखील आहे. 10 वाजता 10 वाजायला 20 मिनिट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईसाठी. नमस्कार. अभिषेक बाळासाहेब कळमकर यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. 10 वाजायला 20 मिनिट उरले आहेत, त्याच्यामुळे मला जितक्या लवकर होईल तेवढं जास्तीत जास्त मुद्दे जे अतिशय महत्वाचे आहेत याच्याबद्दल मी बोलायचा प्रयत्न करीन. मी सुरुवातीलाच साहेब कळमकरांचे मनपूर्वक आभार मानते की ज्यांनी गेले 4-5 दशक किती वर्ष काम करता साहेब, 5-5 दशक आदरणीय पवार साहेबांबरोबर एकत्र काम केलं, त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर फाळके तात्या कुठे गेले? फाळके तात्या इज मॅन ऑफ द मोमेंट अँड स्टार ऑफ द शो. कारण का फाळके तात्या जिल्ह्यात तालुक्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम बघतात, ते कुठेही दिसत नाहीत, पण ते फक्त खासदार आणि आमदार रेडी आणून देतात. काय किंग मेकर खरंय. आणि मी आघाडीमधल्या प्रत्येक ज्याला इच्छुक होता त्याचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही ताकदीने आज व्यासपीठावर एकत्र महाविकास आघाडीसाठी महाराष्ट्रासाठी आणि अहिल्या नगरीसाठी एकत्र झालेला. मला भारी गंमत वाटत होती भाषण ऐकायची. याच कारण असं की मला नाही या भाषणांची सवय. आणि साधारणपणे माझा स्वभाव असा आहे की कधीही कुणाबरोबर एकत्र काम केलं असेल ना तर त्याची उणीधुणी काढत बसायची नाही. पण का कधीतरी एका तात्यात जेवलेलं होत, काही विभाजन झालं असेल त्या चांगल्या दिवसाची आठवण ठेवायची आणि पुढे जायचं. पण आज माझ्या आधीची भाषण अतिशय अस्वस्थ करणारी होती. आणि मी कुठल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या आहे हा एक मोठा प्रश्न मला पडला होता. आणि जी भाषा किरण तुम्ही वापरली, अभिषेकने वापरली, किंवा आपले चव्हाण सेंटरमध्ये काम करणारे कुठे गेले अगळे सरांनी वापरली, ही प्रचंड अस्वस्थ करणारी. मला एक गोष्ट आपल्याला इथे सगळ्यांनाच सांगायची की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आज नंतर या अहिल्या नगर मध्ये कुणाचीही मनमानी चालणार नाही. आणि अभिषेकला तुम्ही विश्वासाच्या नात्याने निवडून देणारच आहात, पण अभिषेक त्याच्या आधी माझी एक अट आहे. माझी एक अट तुम्ही निवडून यायच्या आधी मतदान व्हायच्या आधीच आहे, नंतर काही आपली बडबड नको. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे माझी एक अपेक्षा आहे की आम्ही सगळे व्यासपीठावरचे खाली पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभं राहू. जर तुम्ही मला एक शब्द दिला तर तो शब्द मला असा अभिषेक कळमकर तुमच्याकडून हवाय की निवडून आल्यानंतर पुढले 5 वर्ष मला नगर मध्ये आल्यानंतर अहिल्या नगर मध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसाने असं सांगितलं पाहिजे की ताई रयतेच राज्य आलंय, आम्ही मोकळा श्वास संपूर्ण अहिल्या नगर मध्ये घेतोय. हा शब्द तुम्ही दिला तरच मी पुढचं भाषण करणार. इकडे बघून मला नुसता नाही शब्द दिला का हे रेकॉर्ड करून ठेवा रे पोरांनो, रेकॉर्ड करून ठेवा. हा आणि हा तसा शब्दाला पक्का नाही, हा खरंच शब्दाला पक्का आहे. कारण का हे इलेक्शन आहे, हे तिकीट आहे. आमच्या मालपाणी ताईंचा लेख कुठे गेले? हा निलेश भाऊ आमचे आज मालपाणी ताई नाहीत खूप, पण एवढी उत्साही बाई मी कधी पाहिलीच नाही आयुष्यात. मालपाणी ताई म्हणजे घरातलं आवरून सगळं आवरून यांचं सगळ्यांचं करून नगर मध्ये आले की पहिला जाब मला कोण विचारायचं तर मालपाणी ते काय कार्यक्रम आहे, माझ्या घरी कधी येणार आहे,
पण खरंच दुर्दैव आहे की आज मालपाणी ताई आपल्यात नाहीत, पण त्यांची आठवण आणि उत्साह आणखीन एक सांगते, तो गुण आईचा यांच्यात आलाय. अभिषेकचा तिकीट करायला अभिषेक पेक्षा जास्त मला किटकिट या बाबाने केली. अतिशय चिकट बाई स्वभावाला, आईचा चांगला गुण घेतला बरं झालं, तो धंदा पाण्यात पण ठेवा. पण हे खरंच आहे की या अहिल्या नगरचं आपले आदरणीय पवार साहेबांचे अनेक दशकाचे ऋणानं बंद आहे. आणि खरं तर मी सुरुवातीलाच तुमचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत. आज जरा फाळके तात्यांच्या परवानगीने आम्ही एक थोडस एक्सचेंज केलंय की बारामतीला आत्ता निलेश लंके भाषण करतायत आणि अहिल्या नगरमध्ये सुप्रिया सुळे भाषण करतायत. लिटरली म्हणजे आत्ता तिथे निलेश लंकेचं भाषण चाललंय आणि माझं इथे चाललंय. आणि म्हणून मग मला निलेश म्हणला तुम्ही येता तिथे, म्हणलं हे आपल्या घरचं लग्न नाही, हे इलेक्शन आहे, एकामेकासाठी थांबायचं नाही, प्रत्येकाने उठायचं आणि कामाला लागायचं. घरच्या लग्नात वाट बघता का, आता चटई मी उचलू का तू, हे इलेक्शन आहे. आणि हे इलेक्शन का महत्वाचं आहे, कारण का या राज्यात आपल्याला परिवर्तन आणायचंय. मी राज्याबद्दल खूप बोलू शकते पण मी आज राज्याबद्दल कमी आणि अहिल्या नगर बद्दल जास्त बोलणार, कारण का इथली काय परिस्थिती आहे. अहो मी मान्य करते की अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं त्यांच्याबरोबर, कानावर गोष्टी येत होत्या, पण इतक्या भयानक असतील असं मी प्रांजळपणे कबूल करते मला माहिती नव्हतं. आणि मी शब्द तुम्हाला देते की नुसतं याचं इलेक्शन होईस्तोवर नाही, आज नंतर नाही उद्या. कुठे गेले ते सर हर्षल? सर तुमचा कडे माझा मोबाईल नंबर घ्या, माझा मोबाईल नंबर 24 तास चालू असतो. आणि आज नंतर कुणाचे पण असले चुंटू मुंटू पिंटू तुमच्या घराच्या बाहेर आले ना की डायरेक्ट मला फोन करायचा, कारण का मी सांगते त्यांच्याकडे असतील नको त्या गोष्टी. आजकाल तर या राज्याचे गृहमंत्री पण बंदूक घेऊन फिरतात. परवा कोणीतरी मला म्हणलं तुमचा फारच रोष असतो, तुम्ही फार त्या देवाभाऊ, आजकाल देवाभाऊ म्हणतात ना, ओ मी एक महिला आहे, ओ मी पुरुषांसारखं नाही बोलत, ते तुम्ही पोरट बोला असलं काय, का आमचा रोहित बोलतो तसा, ते मलिता गँग वगैरे, मी आत्या आहे, मी कशी अशी बोलणार. आणि जरा वय झालंय, सब जवानी गोदरेज की आहे. पण मी हळूच इकडे पण बघितलं, इथे पण गोदरेजच दिसत आहे. असं तुम्हाला नाही यांना उद्देशून होत, त्यांना वाटत की मी यांच्या वडिलांबरोबर काम करते आणि माझं काढते, तुमचं गोदरेज नाही यांचं काढते, तर ते थोडं आहे ना राहिलेलं. आणि आजकाल बरंच सोपे आहे ते, इलेक्शन झाल्यावर सांगेन आपण हे फुल करून टाकू, पुढच्या गुलाला पर्यंत फुल करून टाकू, काय प्रॉब्लेम नाही. हा गुलाल घेतल्यानंतर बरोबर आहे, एनर्जी किती पण ती मनापासून, त्याचा आणि ह्याचा काय संबंध नाही. आमच्या वडिलांनी हे बघा ना, आमच्या वडिलांना म्हातारा म्हणलं की काय चिडता तो, आम्ही त्यांना म्हणत आम्ही म्हातारे तुम्ही यंग बाबा चला पुढे चला. आता त्याच्यात नको घाल बाई, त्यांचं भाषण मी नाही करत, ते त्यांचं लख लाभो त्यांच्या भाषणाला. पण ही गोष्ट खरी आहे की आज परिवर्तनाची का गरज आहे. किरण मगाशी तुम्ही भाषण केली आणि अनेक वेळा मी जेव्हा जेव्हा अहिल्या नगरला आले ही अस्वस्थता अभिषेक असाल तुम्ही असाल तुमच्या या युवा पिढीने ही जी लढाई सुरू केलेली आहे ही लढाई मोडून काढायची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही सगळे ज्या पोटतिडकीने लढताय याचा मला सार्थ अभिमान आहे, कारण कोणीतरी बोललं पाहिजे हो. हा छत्रपतींचा जर महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर ह्या गुंडागुर्जी नाही चलेगी. मला प्रश्न असा पडतो की ते एवढं सगळं होतं मग इथे ही ताकद येते कुठून. बघा मी देवाभाऊ त्यांचं नवीन नाव मला आवडलंय देवाभाऊ, आणि देवाभाऊंबद्दल मला तुम्हाला दुःख होईल भाषण ऐकून, पण मला देवाभाऊ एकेकाळी मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर होता. मला असं नेहमी वाटायचं एक युवा अरे विरोधी पक्षात असलं तरी काय झालं, विरोधक पण दिलदार असला पाहिजे तेव्हा मजा येते राजकारण करायला. त्यांनी आमच्यावर टीका दिलदारपणे करावी, आम्ही करावी, तुम्ही टीव्हीवर ते पाहावं आणि म्हणावं आज हा काय बोलला तो काय बोलला, तुमची पण संध्याकाळ कशी जाणार. पण या पार्श्वभूमीवर 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि माझी अपेक्षा होती की अरे ठीक आहे ना,
अच्छे को अच्छा बोलण्याचे. मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते, कारण का गडकरी साहेब एक चांगलाच मराठी माणूस आहे जो दिल्लीमध्ये उत्तम काम करतो. अरे म्हणून काय झालं भारतीय जनता पक्षात असले तरी अच्छे को अच्छा बोलण्याची. आणि जर त्यांनी या राज्यात चांगलं काम केलंय तर केलंय, पण आमचा देवाभाऊ पण आधी चांगला होता, माझे चांगले संबंध होते. संगत असली ना, हे बघ सगळे लहान पोर कुठे गेलं इथलं, इथे होता तो मुलगा बसलेला. प्रत्येक आई ना नेहमी म्हणते की पोराची संगत खराब झाली ना की पोराला प्रॉब्लेम येतो. तसंच काहीतरी इकडे झालेलं दिसतंय. आधीची बीजेपी चांगली होती, आताही नवीन बीजेपीची संगतीचा प्रॉब्लेम झालाय, तेव्हापासून तिथे प्रॉब्लेम झाला. आता कुणाची संगत वाईट मला माहिती नाही, ते तुमचं तुम्ही ठरवा. पण देवाभाऊंनी परवा काय केलं, बदलापूरला जो बलात्कार झाला त्याच्यात बंदूक घेऊन फोटो द्याला की बदलापूर आहे. मला खरं सांगा की तुम्हाला बंदूक दाखवणारा गृहमंत्री पाहिजे का, का माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी यशवंत आपलं आर आर पाटील ज्यांनी 1,00,000 पोलिसांना भरती केली असे पोलीस पाहिजे, असा गृहमंत्री पाहिजे. इथे पोलीस आहेत का नाही मला माहिती नाही, पण ह्या राज्यातले पोलीस हे अतिशय उत्तम काम करतात. प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये, प्रॉब्लेम त्या मंत्रालयाचा आहे. त्याच्यामुळे माझं देवाभाऊचं भांडण आहे, कारण का देवाभाऊ बंदूक दाखवतो, मला प्रॉब्लेम आहे. मगाशी अभिषेक तुम्ही का कोण म्हणलं, किरण तुम्ही बोलला 1,500 रुपयाबद्दल तुम्ही काहीतरी बोलला. अहो हाच तर प्रॉब्लेम आहे. आमच्या बहिणीचं प्रेमच त्यांना कळलं नाही. ते प्रत्येक गोष्टीत व्यवहार आणि पैसे आणतात. 50 खोके ओकम एवढे तुमच्याकडे, आमच्या बहिणीच्या प्रेमात खोके बुके येत नाही. आमचं बहिणींचं प्रेम हे प्रेमानी आणि मनानी असतं. व्यवसायामध्ये पैसे आणि नात्यामध्ये प्रेम आणायचं नाही. यांनी नात्यात पैसे आणले हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून 1,500 रुपये तुम्हाला दिले. पण मला खरं सांगाव, बहिणी तर तुम्ही आधीपासून होत्या, असं काय झालं लोकसभेला की जी दोडकी बहीण होती मीच सगळ्यात, कारण का ह्या राज्यात लोकसभेत सगळ्यात लाडकी बहीण मीच होते. पण तुम्ही सगळ्यांनी आणि नगरवाल्यांचं पण मोठं क्रेडिट आहे, तुम्ही असा लोकसभेला दणका दिला की बहीण लगेच लाडकी झाली आणि 1,500 रुपये आले. पण कसे आहेत बघा, ते 1,500 रुपये दिले आणि तेलाच्या डब्यातून 2,200 रुपये काढून घेतले. खरंय की नाही, काय तेलाचा भाव एवढी महागाई झाली हो. माझी आई जेव्हा माझं भाषण युट्यूबवर ऐकते ना, माझी आई मला म्हणते राहू दे ग तुझं भाषण. म्हणलं का बाई, आता घरचं आहेर एवढं थकून 5 सभा करून घरात जायचं. आणि आई म्हणते काय भाषण. म्हणलं अरे असं काय भाषण चुकलं. ती म्हणली तुमचं सगळं भाषण बाजूला ठेवा, आमच्या महागाई आणि बेरोजगारीवर बोला, बाकी आम्हाला काय नको तुमच्या सरकारकडून. गोष्ट खरी आहे, प्रचंड महागाई झालेली आहे. काय कप स्वस्त झालंय मला सांगा ना. अहो आपला कापूर पण स्वस्त झाला नाही. रोज आरती करताना पुरी वडी वापरायचो, आता त्या बिचाऱ्या देवाला पण आरती आहे आरती आहे आरती करून आरती करताय तुम्ही. खरं आहे का नाही, माझं भाषण चुकत असेल तर सांग. झालंय की नाही महागाई, काय स्वस्त राहिले बघा. आणि कोण याला जबाबदार, आपण नगर आईल्या नगरीत आहोत. दुधाला काय भाव शहरात आहे आणि ग्रामीण भागात, कोणीतरी मला सांगा. किती रुपयाला लिटर इथे असतील ना शेतकरी. हे तुमचे शहरवाले नाही नाही ताई, ग्रामीण भागात जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं तर त्याला 27-28 रुपये दुधाला भाव मिळतो. किती, 25-26. अरे चल 28 हिशोबाला धरू, 30 धरू हिशोबाला. आणि इथे ताई तुम्ही किती रुपयाला लिटर घेता, 60-70-80. आपण हिशोबाला 60 धरू, सगळ्यात कमी म्हणजे शेतकऱ्याला 30 रुपये. आणि ताई तुमचं नाव काय, सप्रे, सप्रे ताईंना 60 रुपये. 30 रुपये शेतकऱ्याला आणि 60 रुपये सप्रे ताईंना. मधले 30 रुपये जातात कुठे, कुठल्या सरकारला सर, कुठलं सरकार. 50 खोके या खोक्या बरं. मी एक मी गंमत बघा, आमच्या महिला कशा साध्या आणि सरळ आहेत बघा. एवढ्या मोठ्या संख्येने महिला बसल्या आहेत,
मला कमी त्यांची आता परीक्षा घेते बघा, मी तुम्हाला सांगते त्यांना फेल होणार आहेत मी आधीच सांगते. महिलांनो खरं सांगायचं खोक्याचा अर्थ काय पैसे, बघा आमची महिला कशी साधी आहे. काय ग तुझं नाव? हा वनिता, नीता, नीता बर्वे ताई. कशी माझी बहीण बिचारी साधी सरळ आहे, तिला वाटतं खोका म्हणजे पैसे, संपला विषय. माऊली खोका म्हणजे पैसे नाही, एक खोका म्हणजे 1 कोटी रुपये. बरोबर आहे की नाही रे? हे पुरुषांना माहितीये बघा, आपली आमच्या महिलांना काय वाटतं खोके म्हणजे पैसे काय, 50,000 1,00,000 काय असेल ते. आणि आमच्या महिलांना खोके म्हणजे काय, मालपाणी त्यांच्या साडीच्या दुकानात जायचं, तिथे बस्ता बांधायचा, तो खोका म्हणजे आपल्याला खोका. आणि नाहीतर दिवाळीला आता सफाई केली असेल, माळ्यावरनं खोका काढला, जुने डब्बे मिक्सर झाकण पडलेला तरी ठेवणार माझी महिला. आणि तो खोका ठेवला एवढेच आमच्या बिचाऱ्या महिलांना पैसे मिळाले. कन्नाज खोके एकदम ओके जेव्हा म्हणतो ना तुम्ही, तेव्हा 1 खोका म्हणजे 1 कोटी रुपये असे 50 खोके गुणिले 40 आमदार म्हणजे किती पैसे झाले? 50 गुणिले 40 किती झाले? 2,000 कोटी रुपये घेऊन आपल्या उद्धवजींच आणि आपलं महाविकास आघाडीच सरकार. म्हणला ना तू झाल बोलला मगाशी, काय तुझं नाव बेटा? विक्रम म्हणला की जरा मी झाल बोललो. विक्रम तुझी मस्त कला आग गेली पाहिजे. उद्धवजींच चांगलं काम करणार, कोविड मधलं सगळ्यात चांगलं काम कोणी केलं तर उद्धवजींच्या आपल्या महाविकास आघाडीने केलं. आणि यांनी 2,000 कोटी रुपयाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला. 2,000 कोटी रुपये जर आपल्या अहिल्या नगर मध्ये आले असते तर रस्ते चांदीचे का सोन्याचे झाले असते तुझ्या नगरचे. खरंय खरंय सांगा, हे 2,000 कोटी रुपये जर दुधाच्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याच्या माऊलीच्या हातातली एक तरी काचेची बांगडी सोन्याची झाली नसती का? त्या 2,000 कोटी रुपये जर आमच्या शेतकऱ्यांना दिले असते तर सगळ्या जिल्ह्याची सरसकट कर्ज माफी झाली असता का ना मला? आणि 2,000 कोटी रुपये आले कुठून? हे असले उद्योगचे त्यांचे पैसे आहेत. एक सांगते आणखीन, कारण का मला भाषण 4 मिनिटात संपवायचंय, की काही लोकांकडे काही गोष्टी जास्त असतात. आज उद्या परवा येतील, स्वागत करा. जे देतील ते दोन्ही हाताने घ्या. तो इलेक्शन कमिशन वाला आहे का? इलेक्शन कमिशन वाला रेकॉर्ड करतोय का? कर रे बाबा रेकॉर्ड. कारण का मी चहा बद्दल बोलत होते, तुम्ही काय अर्थ काढला मला माहिती नाही. थंडी वाढायला लागली आहे, घरी येतील चहाचा थर्मास घेऊन येतील, तुम्ही पण घ्या. कारण का तो चहा तुमचाच आहे, फिरून तुमच्याकडे परतच येणार आहे. काय उपकार करत नाहीये. माझं तर म्हणणं एक नाही, दोन्ही हाताने घ्या, तुमचा अधिकार आहे त्याच्यावर. हे कुठेतरी मोडून काढलं पाहिजे. आणि माझी लढाई त्यांच्या बरोबर ह्याच्यासाठी आहे, कारण का आमचे देवा भाऊ काय म्हणतात, मी दोन आधी काय म्हणायचे, मी मुख्यमंत्री झालो आनंदाची गोष्ट आहे, लोकांच्या मतांनी आणि आमदारांनी निवडून आले. पण ह्यावेळी देवा भाऊ काय म्हणले, मी 2 पक्ष फोडून आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. 2 पक्ष कसे फोडले रे बाबा तू? काय तुझ्या विश्वासाने आले, विचाराने आले, कशाने आले? पण काय म्हणतोय, मी नाही म्हणते, तो म्हणतोय बाबा, ही खोके घेऊन 2 पक्ष फोडून त्या सत्तेमध्ये आलेले. त्यामुळे हा भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी आपल्याला मोडून काढायचे. आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. योगायोग बघा, आपला कॅन्डिडेट ए फॉर अभिषेक, आणि एक किती नंबरला असतो? एक नंबरला. आणि त्याच्यामुळे एक नंबर. आणि महिलांचा अभिषेक मी सांगते, हे सगळे एकदम बेस्ट आहे, यांची मतं तर ठरली आहेत. याच कारण असं, अभिवचननामा वाक्य नाम किया आहे हे बघा. अभिवचननामा हा प्रत्येकाने वाचा, 5 वर्षात आपल्याला चेक करायचंय. दरवर्षी मी येणार विचारणार, यस मिस्टर कळमकर क्या हो रहा है इसमें का क्या क्या हुआ, उसको रिपोर्टिंग करना पडेगा पार्टी को.
कारण का हा बदल आपल्याला पक्षात आणायचा. झालं, ज्या काही चुका झाल्या असतील त्या झाल्या. तेव्हा मी गप्प बसले, मी पक्षात काही बघत नव्हते. तेव्हा दुसरे लोक पक्षात बघत होते, मी नव्हते पक्ष बघत. आणि घरातला जर कर्ता पुरुष पक्ष बघत असेल तर बहिणीचं कर्तव्य असतं की एक पाऊल मागे तिने उभं राहायचं. आणि ते मी करत होते. कदाचित गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होत होत्या, पण माझी चूक मी मान्य करते की मी गप्प बसले जेव्हा मला काही गोष्टी माहिती होत्या. पण ते दिवस गेले. आता आता ही नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी चालणारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ह्याच्यात नेहमी सत्य परेशान हो सकेगा लेकिन पराजित नाही हो सकेगा. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. एक स्वच्छ चारित्र्याचा एक सुसंस्कृत मुलगा आम्ही तुमच्या समोर आज आणलेला आहे. तुतारी वाजवणारा माणसाच्या शेजारचं बटन दाबून आपण आपला पवित्र मत एक आशीर्वाद म्हणून त्याला द्या. एवढीच विनम्र विनंती करते. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय.